नमस्कार, मी काजल फुलसुंदर, शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत। दुर्ग संवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था व किल्ले भोरगीर संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा भोरगिरी तालुका खेड येथील भोरगिरी किल्ल्यावर रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला। शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपूजेचे हे 22वे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतातील इतर 9 राज्यातील 131 हून अधिक गड किल्ल्यांवर व परदेशातील 6 किल्ल्यांवर एकाच वेळी विविध सरदार संस्थानिक व राजघराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्गपूजा करण्यात आली। कागल कोल्हापूर येथील ऐतिहासिक घाटगे सरदार घराण्याचे वंशज पृथ्वीराज घाटगे व शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्या हस्ते भोरगिरी किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या शिवमंदिरात ही ऐतिहासिक दुर्गापूजा संपन्न झाली। यावेळी प्राजक्ता घाटगे, सूर्यन घाटगे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे, ज्ञानेश्वर बडे, अक्षय कडू, ओंकार भालेराव, सचिन इंगोले यांसह शिवप्रेमी व दुर्गप्रेमी उपस्थित होते। कोल्हापूर कागल शाहू महाराज आमच्या म्हणजे घराण्यातले आहेत आणि इथं आम्हाला दुर्गपूजेसाठी बोलवलं आणि आम्हाला हा मान दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेत किल्ले जे आहेत त्यांचं संरक्षण, हां, किल्ले बांधण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही जी घेतली आहे तोडकर शिवाजी ट्रेल्सचे जे, हां, त्यांना पण आभार मनापासून। त्यांनी हे कार्य सतत चालू ठेवावे, आम्ही पण त्यांना साथ देऊ जेव्हा लागेल तेव्हा। नमस्कार। हां, आपल्या तोडकर साहेब, गुरुजी सर, त्या फुलांमुळं आम्हाला इकडे यायचं एक संधी मिळाली, मान पण मिळाला भरपूर। आणि हे दुर्ग जे फोर्ट रेस्टोरेशन आपण जे करतो हे फार छान आयडिया आहे, महाराष्ट्रामध्ये भरपूर करण्यासारखं आहे आणि करावं ही सगळ्यांनी मिळून करावी ही इच्छा आहे। शिवाजी महाराजांनी एवढं जेवढं केलं हे सगळ्यांचं साथ घेऊनच केलं, नाही तर तेच शक्य नव्हतं। हीच परंपरा पुढे ठेवली। महाराजांचा फार मोठा इतिहास आहे। स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, जाणता राजा अशी नामा मिळवलेली छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने जाणते राजे होते। शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आजच्या राज्यकर्त्यांनी कामकाज करावं, म्हणजे रयता सुखी होईल, समाधानी होईल। आणि म्हणून शिवाजी ट्रेलचे मिलिंद क्षीरसागर सर असतील किंवा आमच्या भागातील सन्माननीय सचिन तोडकर सर असतील किंवा विनायक खोत सर असतील, दुर्गपूजा करण्यामागचा उद्देश हाच आहे। वर्षातून एक दिवस आपण दुर्गांना भेट दिली पाहिजे, दुर्गाच्या ठिकाणी जाऊन पूजा केली पाहिजे, दुर्गाची देवी असेल त्या ठिकाणचं मंदिर असेल तिथे जाऊन पूजा केली पाहिजे। पर्यावरण संरक्षण छत्रपती शिवाजी महाराज जे अपेक्षित होतं या ठिकाणी आपण आता सचिन सरांनी आपल्या सगळ्यांना प्रार्थना दिली, आपण या ठिकाणी आरती घेतली, त्याच्यामध्ये संपूर्ण उल्लेख आहे। यदा कदाचित आमच्या हातून जर काही आगळी घडत असेल, काही चूक घडत असेल, तर ती चूक सुधारण्याची आम्हाला संधी दिली, जेणेकरून या ठिकाणचं पर्यावरण निसर्ग संरक्षण सगळ्यात परिपूर्ण झालं पाहिजे। झाडं झुडपं वेली वाढल्या पाहिजेत, पाणी टिकलं पाहिजे, पाणी अडवलं गेलं पाहिजे, पाणी जिरवलं गेलं पाहिजे, पर्यायाने या भागातील जनता, शेती, शेतकरी सगळी समाधानी झाली पाहिजे। शेतीचा शेतकऱ्याचा विकास झाला तर राज्याची प्रगती फार मोठ्या प्रमाणात लवकर होऊ शकते। बाकीच्या योजना शासनात आणतच, पण या ठिकाणी आज आपल्या किल्ले भोरगडावर दुर्गपूजेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन सरदार असलेले कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातील सन्माननीय पृथ्वीराज घाटगे सरदार या ठिकाणी आपल्या परिवारासह उपस्थित झाले आहे। मला आनंद याचा आहे। या गोष्टी वर्षभरामध्ये नियोजन करताना आठवड्यापूर्वी तुमच्याशी सचिन तोडकर सरांनी कॉन्टॅक्ट केला असेल आणि पहिल्या हाकीलाच तुम्ही त्या ठिकाणी ओ दिलात, तुम्ही सपत्नीक या ठिकाणी आलात, नवे नवे आपल्या पुढच्या पिढीलाही या ठिकाणी घेऊन आलात, म्हणजे दुर्गपूजा करण्याचा जो उद्देश आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, त्याचबरोबर एक माणूस म्हणून छत्रपतींची घराणी, छत्रपतींचं स्वराज्य पुढे जे गेलं त्याला आपल्यासारख्या सरदारांनी दिलेली साथ, आणि म्हणून आजही आपल्या घराण्याचा वारसा मोठा आहे तो आमच्या मित्रपरिवाराच्या मध्ये या ठिकाणी आज आम्हाला माहीत झाला। कोणी हिंगोलीचा असेल, कोणी कामशेतचा असेल, कोणी बीडचा असेल, कोणी मंत्र्याचा असेल, कोणी कळमचा असेल, कोणी माळव्याचा असेल, पण या ठिकाणी येऊन दुर्गपूजा करायचा उद्देश तुमचा आमचा एकच आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, राजगुरुनगर। शिवनेर प्राईम टाइप करू
सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।